पाणी पुरवठा करणाऱ्या साथी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्यानं मुंबईकरांवरील पाणी संकट दूर होतंय. त्यामुळे मुंबईतील 20% पाणी कपातही थोड्याच दिवसात दूर होऊ शकते. असाच पाऊस आणखी काही दिवस पडल्यास ऑगस्ट महिन्या अखेरीस सर्व तलावे 100% भरतील अशी आशा आहे. साथी तलाव क्षेत्रात चांगला पाऊस पडतोय. 12 दिवसातच दुपटीपेक्षा अधिक पाणी साठा झालेला आहे. काही दिवसातच तलाव 100% भरतील अशी आशा आहे. याच बातमीसंदर्भात आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, या ऑगस्ट महिना अखेरीस 100% तलाव भरतील काय आणि मुंबईचं पाणी कपात टळेल अशी आशा आहे? गिरीश, संपूर्ण जुलै महिन्यापर्यंत पावसानं थोडासा उशीर केला होता. खास करून तलाव क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस पडत नव्हता, त्यामुळं मुंबई महापालिकेनं 5 ऑगस्ट पासून मुंबईत 20% पाणी कपात देखील सुरू केली होती. कारण त्या 4 ऑगस्ट रोजी फक्त 34% इतकाच पाणी पुरवठा पाणी साठा शिल्लक होता साथी तलावामध्ये. परंतु गेल्या 12 दिवसांमध्ये चांगला पाऊस ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये होत आहे. ज्या ठिकाणी मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणारे मोठे तलाव जे आहेत ते या जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे गेल्या 12 दिवसांमध्ये जवळपास 6 लाख MLD 6 लाख दशलक्ष लिटर इतका पाणी साठा केवळ 12 दिवसांमध्ये वाढलेला आहे. म्हणजे दररोज 50,000 MLD इतकं पाणी वाढत चाललेलं आहे. आणि आत्ताचा जर पाणी साठा लक्षात घेतला तर तो जवळपास 75% पाणी साठा गेलेला आहे. आणि हा पाणी साठा 31 मे 2021 पर्यंत पुरू शकेल. आणि उर्वरित 25% जे पाणी रिकामं आहे तलाव ते येत्या ऑगस्ट पर्यंत भरतील अशी शक्यता आहे. कारण आता पाऊस आणखी 10-12 दिवस राहिला तर नक्कीच हे 100% तलाव पूर्ण क्षमतेने भरू शकतात. कृष्णात, असाच पाऊस बरसत राहावा या महिना अखेरपर्यंत आणि साथी तलाव तुडुंब भरून वहावेत, 100% भरावेत ही सगळ्यांना अपेक्षा आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.